टेलिग्रामवरून ऑनलाईन चॅटिंग करत दुप्पट पैशाचे आमिष दाखवून गुंतवणूक करून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या एका टोळीच्या आरोपीचे फ्रॉड बँक अकाउंट सांगली पोलिसांनी गोठवले आहेत. या आरोपीचे वेगवेगळ्या 27 बँकातील सुमारे 7,81,00,000 रुपये गोठवण्यात आल्याची माहिती सांगलीचे पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांनी दिली आहे. इस्लामपूर येथील हर्षवर्धन पाटील या इसमाचे कॅपिटल एक्स ऑनलाईन टेलिग्राम ग्रुपवरून चॅटिंग करून दुप्पट पैशाचं आम्ही दाखवलं होतं. ऑनलाईन ट्रेडिंग करण्याचंही त्यांना सांगितलं होतं. त्यानंतर पाटील यांना वेगवेगळे अकाउंट नंबर देऊन त्यात रक्कम गुंतवण्यास सांगण्यात आले. त्यानुसार पाटील यांनी 21,10,000 रुपये गुंतवले. यानंतर आपली फसवणूक झाल्याची बाब लक्षात आल्यानंतर पाटील यांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली. त्यानंतर सायबर पोलिसांच्या मदतीनं गुन्हे शाखेनं तातडीनं तांत्रिकदृष्ट्या सखोल तपास करून फसवणूक केलेल्या कंपनीच्या 27 वेगवेगळ्या बँक खाते आणि त्यातील 7,81,00,000 इतकी रक्कम गोठवली आहे अशी माहितीही पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांनी दिली असून सोशल मीडियावरून होणाऱ्या ऑनलाईन ट्रेडिंगद्वारे ज्यादा पैसे मिळवण्याचे आमिष दाखवणाऱ्या टोळीपासून सावधान राहण्याचा इशारा आणि आवाहन पोलीस अधीक्षकांनी केले आहे. तसेच कॅपिटल एक्स टेलिग्राम ग्रुप व इतर टेलिग्रामवरून अशा प्रकारची जर कोणाची फसवणूक झाली असेल तर त्यांनी सायबर पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहनसुद्धा पोलीस अधीक्षक तेली यांनी केलं आहे. 1 ऑगस्ट 2023 रोजी इस्लामपूर पोलीस स्टेशन येथे IPC कलम 419, 420, 34 आणि IT Act अंतर्गत एक गुन्हा दाखल करण्यात आला. त्या गुन्ह्यामध्ये असं आढळून आलं आहे की एका फिर्यादीचं जवळपास 21,10,000 रुपये हे शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करा अशी त्यांना सांगून त्यांचा फसवणूक केल्याची आढळून आली. आणि यामध्ये अधिक तपास केले असता कॅपिटलिक्स ऑनलाईन म्हणून एक टेलिग्रामवर ग्रुप तयार करून त्या ग्रुपमध्ये अशी माहिती देण्यात येत होती की शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये आपण गुंतवणूक करा आणि त्या गुंतवणुकीसाठी वेगवेगळे प्रकारचे अकाउंट नंबर्स त्यामध्ये देण्यात येत होता. आणि त्या अकाउंट नंबर्सवर फिर्यादींनी 21,10,000 रुपये इन्व्हेस्ट केला आणि त्यानंतर त्यांना वाटलं की हे काहीतरी फ्रॉड आहे. तर त्यानंतर आम्ही त्या पोलीस स्टेशनवर आले. पोलीस स्टेशनला आल्यानंतर आमचे सायबर सेल आणि इस्लामपूर पोलीस यांचे प्रभारी प्रोबेशनरी IPS राहुल चव्हाण यांची संयुक्त एक त्यांनी तपास करणं सुरू केला. त्या तपासामध्ये आम्हाला त्या अकाउंट्सचं डिटेल्स घेतल्यानंतर जवळपास आम्हाला 27 असे अकाउंट्स आढळून आले ज्यामध्ये फ्रॉड अकाउंट्स असल्याचे आणि त्यामध्ये फ्रॉडचे पैसे हे ट्रान्सफर झाल्याचे आढळून आला. ते असे करत असताना आम्ही अकाउंट्स फ्रीज करण्याची प्रक्रिया सुरू केली. तर त्यामध्ये आतापर्यंत आम्ही हे 27 अकाउंट्स जे फ्रीज केलेले आहेत त्यामध्ये 7,81,00,000 रुपये असं डिपॉझिट आणि ट्रान्सफर त्याच्यामध्ये झालेल्याचे आढळून आलेले आहेत. तरी मी सर्व नागरिकांना आवाहन करेन आपल्या माध्यमांद्वारे की ह्या कॅपिटलिक्स ऑनलाईन म्हणून जे टेलिग्रामवर ग्रुप तयार करून अशा फसवणूक ज्यांचं झाली असतील किंवा यासारखा अजून काही ग्रुप्सवर कोणाची फसवणूक झाली असतील तर त्यांनी इस्लामपूर पोलीस स्टेशन किंवा सांगली पोलिसांचे जे सायबर सेल आहे तिथं संपर्क करा आणि आपले तक्रार द्या. कायदेशीर कारवाई त्यामध्ये केलं जाईल आणि त्यांची पैसे त्यांना परत मिळवण्याची पण प्रयत्न केला जाईल.